या साइडला बघताय मुगाचं पिरड तयार झालेलं आहे. प्रांजू जेवायला बसते, ती खाते भातासोबत आणि मग मम्मी बनवते बघा इकडे. मी भरवते तिला, कारण उशीर जातो ना तिला जेवायला, मी तिला भरवून देते मुगासोबत. एकदम मस्त मुगाचं बिरड भारी लागतं, तुम्ही असं नक्की करून बघा. आणि भातासोबत तर खूपच मस्त लागतं, भाताबरोबरच छान लागतो हा जास्त. हाय प्रज्ञा. हाय प्रांजिताई. नमस्कार. सकाळ सकाळ स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आज आम्ही आलोय, खाली आलोय जरा. आज जरा घरासाठी काहीतरी सामान आणायचं होतं थोडंसं, म्हणून म्हटलं प्रज्ञूला आणि प्रांजूला घेऊन आले खाली मी. तर मी आज तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे, मुगाच्या बिड्याची भाजी दाखवणार आहे. तर ती कशा प्रकारे बनवायची, त्याच्यासाठी मला काय काय सामान लागणार आहे ते मी घ्यायला आता खाली आले. तर आता जाऊया आपण दुकानावरती, काय काय सामान लागणार आहे ते तुम्हाला दाखवते मी. जाऊया. आणि मेन काय काम आहे, प्रांजूसाठी ब्लाऊज एक शिवायचं आहे. आता पूजा येते त्यासाठी, तर ते त्यासाठी मी प्रांजूला पण घेऊन आले. आणि प्रज्ञू पण आला आहे जरा फिरायला खाली. काय सांगतो प्रांजू, खाऊ पाहिजे त्याला? आधी आपण टेलरवाल्याकडे जाऊन येऊया, हां मग खाऊ. खाऊया. कुठून आणले? टेलरवाल्याकडे पहिले जाऊन येऊया, कारण मला पण ह्यांनी झाले एक हप्त्यापूर्वी साडी घेतली होती. कधीपासून म्हटलं जाऊ जाऊ, एक आऊ घेऊया चला. शिवायला जायला वेळच नव्हता मिळाला मला, आज म्हटलं आले, कारण सकाळची गर्दी थोडी कमी असते, म्हटलं जाऊया. गावदेवीचा परिसर आहे इकडचा. तिच्यासाठी पण छोटं ब्लाऊज शिवायचं आहे प्रांजूसाठी. शिवणार ना प्रांजूसाठी? हे बघा किती दिवस झाले शिवायला, टाकेन टाकेन टाईमच नाही मिळाला, आज वेळ मिळाला मला. आज तर लगेगा ना इसको. हा मी माझ्यासाठी घेतलेली साडी होती, ही साडी मेरे लिए लिया था मेरे हस्बंडने. हे बघा हा मापाचा ब्लाऊज आहे आणि फुल हाताचे शिवायचे. काय म्हणता काका, कसे आहात? बरं ना? हा काय गरम गरम. मित्रांनो, हा व्हिडिओ कंटिन्यू करायच्या अगोदर तुम्हाला काही महत्त्वाचं सांगायचं आहे. सध्या वर्षासाठी मी एक प्रोडक्ट ऑर्डर केलेलं आहे, या साईडला बघताय कुठलं प्रोडक्ट आहे ते. नेचर शुअर कंपनीचं हे प्रोडक्ट आहे, त्याच्यावरती काय लिहिले, पोर्स अँड मास्क फेशियल ऑइल. आता हे वर्षासाठी घेतलं आहे पण आम्ही दोघंही वापरतोय. तर याचा खास करून काय उपयोग होतो आणि ह्या प्रोडक्टमध्ये नेमकं काय आहे, हे 100% नॅचरल प्रोडक्ट आहे आणि याच्यामध्ये काय वापरलं ते तुम्हाला सांगतो. इकडे बघा, वरती लिहिलं आहे, पूर्ण लिहिलं आहे क्लिअर, 100% नॅचरल, सेफ अँड इफेक्टिव्ह. याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स काय वापरलेले आहे, कोल्ड प्रेस ऑइल एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम मोरिंगा ऑलिव्हेरा, हे खास याच्यामध्ये इन्ग्रेडियंट आहे. आणि हे कसं वापरायचं, आपला चेहरा चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर आपल्या चेहऱ्याला लावायचं आहे. आणि हे आपण ॲज अ सनस्क्रीन जेल म्हणून पण वापरू शकतो. आणि वर्षा कुठे मार्केटमध्ये गेली तर तिकडे ती वापरते. तुला कसं फरक वाटतं गेलं? फरक वाटतो आणि छान फरक पडलाय. आणि खास करून याचा उपयोग कशासाठी होतो ते पण दाखवतोय, त्यांनी बॉक्समध्ये पण लिहिलंय, ते तुम्हाला वाचूनच दाखवतो. ते बघा इकडे लिहिलंय, अनग्लोज अँड फील्स इन लार्ज स्किन पोर्स, म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती मुरुमं येतात.
त्यानंतर मग डाग पडतात, त्याच्यावरती हे चांगलं काम करतं. हील स्ट्रेच मार्क्स, स्कार्स अँड फाईन लाईन्स, आपल्या शरीराच्या भागा कुठेही जर स्ट्रेच मार्क असतील आणि स्कार्स असतील त्यावरती हे इफेक्टिव्ह आहे. त्यानंतर मॉइश्चरायझर्स अँड रेज्युविनेट स्किन वंडरफुल चांगली होण्यासाठी मदत करतं. त्यानंतर आणखीन पहिले इकडे आहे पुढे बघा, प्रिव्हेंट लॉस ऑफ कोलाजिन अँड इलास्टिन. आपल्या शरीरातला हा एक महत्त्वपूर्ण असा घटक आहे ज्याच्यामुळे आपली स्किन टाईट राहते, सो त्याच्यासाठी काम करतं. आता हे प्रोडक्ट कसं आहे ते ओपन करून बघूया आपण. वर्षाचं ओपन करणार आहे हे बघा, अशा प्रकारे आहे. ही अशी बॉटल आहे, हातावर घेऊन दाखवू. असे काही थेंब हे ऑइल आपण घ्यायचं आणि आपल्या चेहऱ्याला लावायचं आहे. हे एक सनस्क्रीन जेल किंवा ऑइल आपण त्याचं वापरू शकतो आणि हे पूर्ण 100% नॅचरल आहे, त्याच्यामुळे चांगला त्याचा आपल्याला बेनिफिट होईल. तर बघताय या साईडला तर वर्षाने लावलेला आहे, दिवसातून तुम्ही 2 वेळा हे वापरू शकतात. चेहरा चांगला स्वच्छ धुवून आपल्याला लावायचा आहे. तर तुम्ही आता हे ऑर्डर कसं कराल, तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिकडे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकतात ऑनलाईन आणि तुमच्या घरी हे पोहोचणार. सो तुम्ही हे वापरा नक्की. आम्ही सुद्धा वापरते, वर्षा पण वापरते, मी पण वापरते. खास करून हे वर्षासाठी ऑर्डर केलं आहे पण मला पण ते इफेक्टिव्ह आहे चांगलं, तर तुम्ही वापरू शकतात. थँक्यू सो मच. आता इथे वाण्याच्या दुकानावरती आले सामान घ्यायला. हे काय पाहिजे मेन आपल्याला लागणार आहे भिड्यासाठी? नारळ लागणार आहे. नारळ बघूया कसं आहे. चांगलं आहे. कितीला नारळ आहे? 25ला एक आहे का? त्याचा रेट कमी नाही आहे. 25 कमी नाही करत ना? नाही, महाग झालेत नारळ. आता नारळ महाग नाही, तर दररोज खायचे तेवढेच आहेत. आम्ही आपली त्याला वराड आमचा दररोज जायचा. वालाच्या बिड्ड्यासाठी नारळ लागणारच आहे. एक नारळ घेते. ए इकडे या, काय खाऊ घेतलाय? फ्लावर घ्यायचं आहे भाजीसाठी. घरामध्ये आपल्याला ए थांब थांब थांब, आंबा देते तुला, तुझ्यासाठी घेतलाय. फ्लावर एक आहे ना, केळे घेतले. भाजीला जाव का इथं परत आली, कंटाळा येतो खाली यायला. खाली उतरला की कंटाळाच येतो. परत आम्ही किती दिवसांनी येतोय खाली, कधी कधी येतो कधी कधी नाही येत. पप्पाला सांगतो मग आणायला. आज काम होतं म्हणून आलो जरा खाली. हा बघ आंबा खायला लागला ना प्रज्ञू. टाका प्रज्ञू, प्रज्ञूला आंबा म्हणजे भरपूर आवडतो. आंबा म्हणजे केला. आंब्याला तर विसरला. कुठल्या आंब्याला? त्याला पण काय बोलतो तो काय माहिती, त्याला पण आंबा बोलशील. आता घरी आलो आम्ही. पप्पा प्रज्ञू जाम मस्ती करत होता. किती मस्ती करत होता? जाम मस्ती. हा पाहिजे, चेची पाहिजे, आंबा पाहिजे. आंबा घेतला, खाल्ला. ते मशीन लावली होती आम्ही कपड्यांची, त्याच्यामुळे लाईटच गेले. त्याच्यामुळे ते थांबले थोडी. मशीन लाईटीवर चालते. लाईटीवर चालते. लाईटी चालले त्या. लाईट आहे आमच्याकडे पण काय हे इन्व्हर्टर आहे ना, ते प्लग नाही आम्ही घेतलेले. अशी कामं असतात आमची दिवसभराची. आता नाश्ता वगैरे आम्ही करू, त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवते मुगाचं पिठं कसं बनवायचं ते. त्याची रेसिपी असणार आहे आज. काय म्हणताय, तुमची कामं झाली की नाही? कामं झाली. कामं जरा कमी आहेत. सकाळची कामं काही ना काय असतात. सकाळी सकाळची आम्ही जास्त बिझी असतो. हे बघा अशा प्रकारे मुगांना चांगलं मोड आलेत. असे मोड आले पाहिजेत मुगांना, तर त्याचं बेड छान होईल. आता ह्याच्यामध्ये मी एक तांब्यावर पाणी घालून ठेवते. हे 5 तास तरी पाणी ठेवायचं ह्याच्यामध्ये घालून. म्हणजे ह्यांची हे सालं आहेत ना, ते छानपैकी निघतील. म्हणजे ही सालं काढायला जास्त त्रास नाही होणार. नाश्ता झालेला आहे आमचा आणि आता दुपारची वेळ आहे. बघा दुपारच्या वेळेस आहे ना 12-12 वाजले की वर्षा दुपारच्या वेळेस काही ना काहीतरी नवीन आपलं दुपारच्या जेवणामध्ये करत असते. तर आजच्या जेवणामध्ये तिने केलंय काय करते, हे बिरडे निघायच्या अगोदर साली काढायच्या अगोदर 5-7 तास जास्त फुगत घातले होते. त्याची साली कशा वरती ते बघून घेऊया. कारण बरेच जण हा असा रेसिपी करत असतील, परंतु आमच्या घरी मी कसं तयार करतो तुम्हाला हे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आता कसे ते बिरड्याचे साली साईडला आहेत बघा. आपण वालाच्या काढतो ना कडव्या पावड्यांच्या, ते असं हाताने काढावं लागतात. पण याच्यात असं नाही, इझिली निघतात, ऑटोमॅटिक निघतात. फक्त असं थोडंसं पाण्यात आपण सहज हाताने ते निघतात, लगेच निघतात. तुम्हाला दाखवतात इकडे बघा. हे बघा आता हे 5-7 तास जास्त झाले असतील ना. आता एका साली काढते, साली पूर्ण आहेत आणि आतमध्ये पूर्ण मूग आहेत. हे बघा मूग राहिले साईडला. एका किती मस्त वाटते ना.
हे काढून घ्यायचे. थोडे थोडे झाले तरी चालले, फरक नाही पडत. नाही ते साली आपण निघतात त्या सगळ्या, त्यांना परत धुवून धुवून घेतलं ना की त्या पण निघतात. निघणार साली. ओके, हे पहिले वरचे वरचे अशा साली आहेत ना मुगाच्या, ते काढून घेते वरच्या बघा तिकडे. इझिली निघतात हे. आणि हे एवढे पौष्टिक आहेत ना की विचारू नका. आमच्या घरी दर हप्त्यातून किंवा 10 दिवसामध्ये एकदा तरी आमची भाजी बनतेच बनते. रस्सा असणार भिरडं म्हणजे आमटी असणार, आमटी असणार त्याच्यामध्ये आमसूल वगैरे घालून बनवणार. ओके, आमटी आहे म्हणजे. तर ही आमटी बघा तुम्ही कशी करणार आहे, मस्त वेगळ्या पद्धतीने छान बनत. ओके, नारळ पण आणले बघा इकडे. आणि ही कशा आणली पण भाजी करायची. भाजी लागेल ना ह्याच्या सोबत आपल्याला. अच्छा, काहीतरी सुकी भाजी. हे असं आमटी बनते तर मग सुकी भाजी ही बनणार आहे. तर तुम्हाला आज आम्ही आहे ना म्हणजे आमटी पण दाखवणार आहोत आणि ही भाजी करणार आहोत, ती पण थोडक्यात दाखवणार आहोत. तर वर्षाचं काम झालंय सुरू इकडे. जुगाड केलं काय माहितीये का, गावी कोयती घेऊन गेलो मागे पाजवायला. गावीच राहिले, दोन कोयते होते आमच्या इथे पण ते राहिल्या गावी, त्याच्यामुळे आता काम करायला लागते दगडाने. ठीक आहे, एकदम बरोबर फुटला. कोयती सारखा फुटलाय, मस्त फुटला, छान आहे. आणि इकडे बघा मूग पण झालेले आहेत. इथे कुठे कुठे एक एक साली आहे ते मी काढून घेते, बाकी सगळे झाले आहेत. इकडे साली पूर्ण काढून, साली आता गावी असते गुरांना दिल्या असते, पूर्ण काढल्यात. खास करून या आमटीसाठी एक ओल्या खोबऱ्यात करणार आहे वर्षा. तर तुम्हाला आता मी हे दाखवतो, दाखवतो कशाला काढून देणार आहे वर्षा. काढून ही एक कवर काढून द्या. हे पूर्ण निघते बघा, चांगलं खोबरा साली असतात ना, एक एक काढून टाकायचे. असे एक दोन राहिले तरी चालतात पण जास्त नाही ठेवायचे, म्हणजे कसं ते रस्त्याच्या वरती मग येतात ना त्या, म्हणून ते जास्त ठेवायचे. म्हणजे आता बघा अशी प्रोसिजर आपण केली नाही ना तर सगळ्या मुगांच्या साली काढायला किती वेळ जाणार. वेळ लागणार किती इझी होऊन जात आपल्याला. प्रांजुवाले मदत करायला मम्मीला. प्रज्ञू कुठे आहे प्रांजू? तू त्याच्यासोबत नाही गेली, मागे गेलेली ना टेबल लर्न करायला. झाले ती बोलते मागील मी दोघे जणी मम्मी लर्न करणार, एकटी छान होईत नाही ना. बोलते मम्मी मागी आणि दोघी मिळून आम्ही लर्न करू. म्हणजे कसं मुलांचं मुलांसोबत असलं की पटापट लर्न, पटापट अभ्यास होतो आणि त्यांचं मन लागतं. हा, मग एकमेकींना सांगतात पण ती चुकली तर तिला सांगणार, ती चुकली तर तिला सांगतात. असं मग झालं लर्न की फक्त खेळून आली. मग कशाला गेलेली अशीच गे मागे उठले ना. मग हे बघा कसे दिसतात, एकदम मोत्यासारखे, एकदम भारी वाटतात बघायला. तर मस्त बघायला लय भारी वाटत. आता बनल्यावर टेस्टी लागणार आहे, बनल्यावर भारी लागणार. चला आता काय पुढची प्रोसिजर ती दाखवणार आहे. हे बघा आता अशा प्रकारे मी तुकडे केलेत खोबऱ्याचे. आता मी मिक्सरला लावून घेते, ह्याच्यामध्ये फक्त मी ओलं खोबरंच घालणार आहे, बाकी दुसरं काही नाही. ह्याचाच मी दूध तयार करणार आहे. पहिला मी सुकाच वाटून घेतलंय ओलं खोबरं, म्हणजे पाणी न घालता वाटून घेतलंय. आता त्याच्यामध्ये मी पाणी घालते आणि आता आपण परत मिक्सर लावून घेतली. दूध निघालंय नारळाचं, अर्धे कवड मी पूर्ण घेतली होती. ह्याचं चांगलं छानपैकी असं दूध निघालंय बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे वाटलं झालं पाहिजे खोबऱ्याचं. फोडणी करणार आहे वर्षा. फोडणीसाठी टोप घेतलाय, त्याच्यामध्ये तेल घातलंयस का काढायचंय? बघा टोप गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये तेल घातलंय आता आणि फोडणी बनणार आहे. मोहरी घालते एक चमच, एकदा मोहरी घातले एक चमचा. मेथीचे दाणे, मेथी मेन लागते ह्याच्यामध्ये फोडणीला. अच्छा, आणि मेन जास्त ह्याच्यामध्ये गुळ आणि आमसुल मेन ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला. हे कोकम आहे आणि कढीपत्ता आहे. आता फोडणी सुरू झाली, हळद घालते, हळद घालते, मसाला आपला तिखट, आपला घरगुती मसाला, त्याच्यामध्ये जेवण बनवत असतो साठवण्याचा मसाला आपला. इकडे बघा आता हे सारी काढलेले मूग, मुगाचे चणा मुसळी आणि आता इथे आमटी तयार होणार आहे. मस्त झणझणीत अशी फोडणी झाली बघा, किती मस्त, किती दरवळ सुटल्या फोडणीला.
आता पाठीमागे बघते वर्षाने पाणी थोडस ऍड केलंय. किती ऍड करायचंय? जास्त नाही, थोडस पाणी ऍड केलंय आणि थोडा वेळ ठेवलाय. तशीच किती, 5 मिनिटं तरी, झाकण मारून ठेवलंय थोडं, नंतर थोडस मुख शिजेपर्यंत. एकदम जास्त पण शिजवायचे, थोडेसे शिजवायचे, झाकण मारलाय. थोड्या वेळात आपण चेक करूया कशा प्रकारे आणखी पुढे कसं होते माहिती. बघा इकडे आपलं तर मूग चांगले शिजलेले आहेत, मला दाखवते मी. बघा दिसत पूर्ण शिजलेले. आता ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हा नारळाचं दूध केलेलं आहे तो घालून घेते मी. आमसूल 3-4 आंबटपणासाठी आणि गोडासाठी थोडस गुलाचं तिकडे. ह्याला मस्तपैकी कड येईल. तुम्हाला पाणी पाहिजे तर अजून ह्याच्यामध्ये ऍड करू शकता. पाणी पाहिजे असेल तर अजून ऍड करू शकते. आता उकाडी येईल मस्तपैकी. आता मी मीठ घालून घेते अंदाजाने माझ्या. हलवून घेऊया पुन्हा एकदा. आता याला छान उकाडी आली ना का आपण नंतर वरून कोथिंबीर घालून घेऊया. मग आपल्या बिड्याचं हे मुगाचं बिड रेडी झालेलं आहे. मुग ते शिजले त्याच्यामुळे काय जास्त उकाळी यायची गरज नाही. तावळची पण भाजी घालून घेते एका साईडला. तिकडे मूग होते, इकडे तावळची भाजी घालून घेते. कांदा झाला, टोमॅटो झाला. कांदा टोमॅटो मध्ये फ्लावरची भाजी बनवून देते. आपल्या मसाल्याची खास बात काय आहे? जेव्हा आपण कालवण घालतो तेव्हा तो रस्सा थोडासा असा वाटतो फिकट आहे, फिकट आहे, पण त्याच्यात कलर येतो. तुम्ही मला वाटलंस की बाबा अजून मसाला घालूया, घालूया नका घालू. ते कड आल्याच्या शिजल्याच्या नंतर त्याला कलर आणखीन येत राहतो. हे बघा, हे बघा, तर रवी कक्षा रे बघा शिजलेले आहेत. बघा हे झालंय रेडी. मीठ वगैरे घातले, मीठ वगैरे घातले, सगळं मीठ घातलेलं आहे. मस्त पैकी आपली ही आमटी तयार झालेली आहे आणि वरून ते ती म्हणजे कोथिंबीर. गॅस बंद केला. आता हे मस्त पैकी जेवायला दुपारच्या जेवणामध्ये आमच्या असणार आहे. आणि भाजी पण घातली इकडे. फ्लावर, वाटाणा, सॉरी फ्लावर आणि बटाटा आणि टोमॅटो घालून. तुला काय बोलायचंय? कुठे गेला मस्ती करायला? तो टिप्पी गेलेला. कोणासोबत गेलेला? असं केलेला तू. अण्णाने काय दिला तुला? चिची दिला. चिची दिला की काय दिला? बेबी पण गेलेली. बेबी पण गेलेली. दादा होता तिकडे. केदू दादा भेटला तुला? आपली बॅग तर बॅग कुठे ठेवली तिकडे. वेदू दादा ठेवून आला तू? अरे वेदू दादा पण घेऊन यायची बॅट. तू बॉल आणि बॉल कुठे आपला? आपल्या डिमांड मधून बॉल आणलेला तो कुठे आहे? काय कुठे बॉल आपला? बॉल टाकायचा बोलतो बघा. अजून त्याला बोलायला येत नाही पण तुझे बोकडे बोलले भारी वाटतात. बॉल कुठे आपला? बसलो कुठे आंबा? अम्मा कुठे बसली? मला काही समजतच नाही तिची भाषा. अंबाच्या वर बसलेला तू? कुठे बसलेला? पप्पा बसलेले का तू बसलेला? ओके, आम्ही आता सगळेजण इकडे बघा जेवायला बसतो आहे. वर्षा वाढते, अन्ना आहे तिकडे, प्रज्ञू आहे, प्रांजू कुठे आहे? प्रांजू बघा कुठे बसले. प्रांजू दुपारचे लेक्चर चालू होते.
थैंक्यू तुला सुचवणार आहे. हा प्रांजूचे लेक्चर सुरेश टाइम लिस्ट तो करूया. आपले जेवणाची वेळ झाली. प्रज्ञू बसला बघा. प्रज्ञू पण घेतले ताटली मध्ये. काय घेतलेस तू? भातू भातू घेतलेस? मांडी घालायची. मांडी घाल. मांडी घालायची. सरळ बसायचं बघा. प्रज्ञू शिकतय हाताने खायला. घरगुती जेवण आहे आमचं. भाजी मस्त आहे ना. वाव ना. बघा किती गुणी पाळाय. हाताने खायला शिकला बघा. तुमच्या पत्न्या पहिलं सगळ्यात पहिलं काय माहितीये का? हे टेस्ट करूया. काय? मुगाचं ब्रेड टेस्ट करूया. सावकाल सावकाल. कोकम घातलंय आणि ते आहे मस्त आंबटपणा पाहिजे असेल. मस्तच. खोबऱ्याच्या चवमुळे याला चांगली चव आले. खोबऱ्याचं प्रमाण चांगलं आहे त्याच्यामुळे मस्त लागतंय. दूध घातलेलं खोबऱ्याचा पूर्ण. वाव क्लासिक. कसं आहे? मशा. आज प्रज्ञू बोलायला शिकलाय. मशा मशा. आता मी बघतो ना दररोज कसं झालंय. मस्त आहे. मस्त झाला. मस्तच बोलला. ठीक आहे ना. तिकडे अन्नाला विचार. अन्नाला बघा तिकडे ताटात वाढलेला आहे. कसं झालं अन्नाला टेस्ट करून सांगणार आहे. त्याच्यामध्ये निंबू असेल ना सोबत तर निंबू पण मस्त लागेल. मस्त लागेल. कसं झालंय? मस्त झालंय. वा आता जेवण घेऊया पटापट. आणि तुम्ही असे नक्की करून बघा. नाही कमेंट करून सांगा कसे बनते ते. आणि झटपट बनणार आपल्या रेसिपी सगळ्या. एकदम सिम्पल अशा रेसिपी आपण करत असतो घरगुती. आणि ज्यांना चव खूप छान असते आपण साध्या करतो त्यांनाच रेसिपीना खूप चव असते. आता प्रज्ञू काय करतो? इरमार तू शांत बस. तुला देतो मी. प्रज्ञूला नन्ना पाहिजे म्हणून मम्मीला सांगतोय. खा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आम्ही एंड करतोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असल्या जर लाईक करा. तुमच्या नावावरती नवीन असं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो भेटू पुन्हा अशा कुठल्या तरी नवीन एका व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. टाटा सी यू. टेक केअर. आणि स्वतःची काळजी घ्या. तुमच्या कमेंटची वाट बघतोय. जास्तीत जास्त कमेंट्स येतात. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळू द्या. बरोबर ना प्रज्ञू? बाय. बोल बाय. प्रज्ञू बाय करा. प्रज्ञू गुंगायला जेवून घेऊया.